सरकारी नोकरी म्हणजे लाईफ सेट असा विचार केला जातो, त्यामुळेच आजही खासगी नोकरी सोडून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले जातात. डोंबिवलीच्या निखिल कुलकर्णी यांनाही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केला. त्यानं वनविभागाची परीक्षा दिली, त्यात तो 12वा मेरिटही आला. त्याला वनविभागाचं नोकरीसाठीचं पत्र आलं. 1 नोव्हेंबर 2009 ला लिपिक पदासाठी रुजू होण्याचं पत्र निखिलला आल्यानं त्यानं पुण्यातली विप्रो कंपनीतली नोकरी सोडली, थेट ठाणे गाठलं. पण काहीच दिवसात पुन्हा एक पत्र आलं आणि निखिलच्या पायाखालची जमीन सरकली. काही प्रशासकीय कारणास्तव तुम्हाला आम्ही ही नोकरी देऊ शकत नाही असं या पत्रात लिहिलं होतं. निखिलनं याबाबतचं कारण वनविभागाकडे विचारलं, पण कुणीही काहीही बोलायला तयार नव्हतं. निखिलनं शेवटपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करायचा निर्धार केला, संबंधित अधिकाऱ्यांना गाठलं, नोकरी न मिळण्याचं कारण विचारलं, पण कुणीही उत्तर देईना. एवढंच नाही तर निखिल नेतेमंडळींपर्यंत पोहोचला, पण निखिलचे हात रिकामेच. असं काय झालं की आपल्याला डावललं गेलं या विचारानं निखिल हैराण होता. झालेला अन्याय दूर करायचाच हा ठाम निर्धार त्यानं केला होता. म्हणूनच त्यानं झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. हा फक्त माझ्या एकट्याचा जॉबचा प्रश्न नाहीये. आता तुम्ही विचार करा, 3 वर्ष मी विदाऊट जॉब राहिलोय. ते 3 वर्ष मी माझ्या फॅमिलीने काय सफर केलं असेल. भले माझ्या फॅमिलीतले इतर जे लोक आहेत ते चांगले शिकलेले आहेत आणि चांगले जॉबवर आहेत आणि मला 3 वर्ष आरामात पोहोचू शकतात, पण ज्यांची घरची परिस्थिती चांगली नाही आहे त्या तरुणांनी काय करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि गव्हर्नमेंट जॉब हा प्रत्येकाला हवे असतो, आणि अशी जर लोकं काही पैसे खाणार असेल किंवा त्यांची चुका करणार असतील त्यांचा उपयोग काय मग गव्हर्नमेंट जॉबमध्ये. हेल्पलाईनच्या टीमनं निखिलला सोबत घेऊन वनविभागाचं कार्यालय गाठलं. काही काळ या अधिकाऱ्यांनीही टोलवाटोलवीचा प्रयत्न केला, मात्र झी हेल्पलाईनची टीम निखिलच्या पाठीशी ठाम उभी राहिली. उत्तर मिळेपर्यंत कार्यालय सोडणार नाही असंच आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं. तेव्हा कुठे या प्रकरणाचा तपास करून निखिलला न्याय देऊ असं आश्वासन वन विभागानं दिलं. ही ऍक्च्युली तक्रार मला तरी आजच प्राप्त झाली. या संदर्भात उपनिरीक्षक कार्यालयात जे डॉक्युमेंट आहेत त्याचा आज आम्ही ताब्यात घेतो आणि त्याचा अभ्यास करून 1-2 दिवसात आपल्याला त्याचं फायनल जे उत्तर आहे ते दिलं जाईल. अर्थपूर्ण व्यवहारांशिवाय हा सगळा प्रकार घडणं अशक्यच, त्यामुळे आता नेमकं कुणामध्ये हे अर्थपूर्ण व्यवहार झाले हे तपासांती कळेलच. पण जोवर निखिलला न्याय मिळत नाही तोवर झी हेल्पलाईनची टीम त्याच्या पाठीशी राहणारच, कारण सवाल निखिलच्या हक्काचा आहे. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.